मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महापालिकेतल्या कार्यालयात येऊन महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि कामकाजाचा आढावा घेतला. आदित्य ठाकरेंनी 24 तासात केबिन रिकामा करण्याचा इशारा दिल्यानंतर लोढांनी याच केबिनमध्ये येऊन कामकाजाला सुरुवात केली. महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली केली आहे. मुंबईत मंत्रालयातल्या मराठी भाषा विभागातून त्यांची कृषी विभागात बदली केली. त्यांना कृषी विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती दिली आहे. 18 वर्षात 22 वेळा बदली होणारे मुंडे हे एकमेव अधिकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला सुप्रीम कोर्टानं अखेर जामीन मंजूर केला आहे. पुढे MIDC भूखंड घोटाळा प्रकरणी खडसे यांचे जावई गिरीश चौधरी हे 2 वर्षांपासून ईडीच्या ताब्यात होते. कोर्टानं ईडीच्या कारवाईवर ताशेरे देखील ओढलेत. खडसेंवर महसूल मंत्रिपदाचा गैरवापर. ग्लुकोजमुळे मी भयंकर त्रस्त होतो. जिना जडायचा मी करत नव्हतो. अमृत नोनी डी प्लस घेतल्यापासून ग्लुकोज पूर्ण नॉर्मल आली आहे. उत्साह वाढलाय. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस वापर करून जमीन घोटाळा केल्याचा आरोप होता. वर्ध्याच्या सिंधी रेल्वे इथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं नगरपालिकेवर भर पावसात मोर्चा काढला. मालमत्ता करवाढी विरोधात हा मोर्चा काढला. नगरपालिकेनं केलेली 35-40% करवाढ रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली. बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या लहामेवाडी फाटा इथे मनसेनं रास्ता रोको केला. 2022 थकीत अतिवृष्टी अनुदान तात्काळ वाटप करावं, तसंच जाहीर केलेली 15,000 कोटींची मदत तात्काळ द्यावी, थकीत ऊसबिल रक्कम शेतकऱ्यांना द्यावी या मागण्यांसाठी महेकर पंढरपूर रस्त्यावर हे आंदोलन केलं. वाशिमच्या केंद्रीय विद्यालयासाठी मनसेनं आंदोलन केलं. यावेळी नवीन इमारतीसाठी मनसेनं निधी उपलब्ध असताना प्रशासन जागा देत नसल्यामुळे आंदोलन केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर मनसेनं डफडे बजाव आंदोलन करून लवकरात लवकर जागा देऊन इमारत बांधण्याची मागणी केली. भंडाऱ्याची उधळण म्हणजे